हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो. और तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजसुद्धा मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे, कारण आज पण मी आणि माझे भाऊ आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्र गडावरती. जेव्हा पण मी गडावर किंवा किल्ल्यांवरती जाईल तेव्हा मी मराठीतच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्यासोबत आहे सौमित्र, सत्यजित आणि श्रेयस. तर आम्ही चाललो आहे हरिश्चंद्रगडावरती आणि आज आम्ही तिथे थांबणार आहे रात्री आणि उद्या परत रिटर्न येणार आहे. आम्ही इगतपुरीला ब्रेक घेतलेला मॅकडॉनल्डमध्ये आणि आता अर्धा तास झाला आहे निघून आणि अजून 2 तास लागणार आहेत, कारण रस्त्याची जी कंडिशन आहे ती खूपच अशी वाईट आहे आणि त्याच्यामुळे उशीर लागतो आहे. आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो आणि आता वाजले आहेत 10. 3 तासामध्ये आम्ही फक्त म्हणू शकता की 70-80 किलोमीटर कवर केला असेल. तर इथून निघूया, कारण की आपल्याला पुन्हा ट्रेक सुरू करायचा आहे आणि दुपारी जर ट्रेक करायचा म्हटलं तर आपल्याला अजून थोडे कष्ट लागतील, त्याच्यामुळे आपण आता निघूया इथून. आता एंट्री केली आहे आम्ही, इथे तिकीट मिळेल तुम्हाला आणि तिकिटाचे दर बघू शकता तुम्ही. जर तुम्ही कारने येत असाल तर 100 रुपये कारचे आणि प्रत्येक व्यक्तीचे 30 रुपये तुम्हाला द्यायला लागतील. हरिश्चंद्रगड अभयारण्य इकडे दिले हरिश्चंद्रगड आणि पाचणे राईट होत. अच्छा, जे रस्ते आहेत ते खूप बेकार आहेत, म्हणजे रस्तेच नाही आहे आणि मध्ये मध्ये कुठेतरी काम चालू आहे. 60 किलोमीटर कच्च्या रस्त्यावर आलो आहे आम्ही, पण बाजूचा जो अख्खा व्ह्यू आहे तो खूप चांगला आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही ATG व्लॉग्सच बघताय, पण ATG सध्या दमलेत त्यामुळे कॅमेरा सध्या माझ्या ताब्यात आहे. आम्ही सध्या आता पोचलोय हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. एक गाव आहे पाचणई म्हणून, त्या गावात आम्ही आत्ता पोचलो. 5 मिनिटं झाले आम्ही ज्यांना जेवणाची ऑर्डर दिली आहे त्यांचंच खाली एक घर आहे, तिथेच आम्ही कार पार्क केली आहे. येस, आणि आता आम्ही चाललो आहे गडावरती. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी सध्या माहितीतले 4 मार्ग आहेत. एक म्हणजे पाचणई, ज्याने आपण जातो आहे आता सध्या. दुसरा म्हणजे नळीची वाट, जो सगळ्यात डिफिकल्ट आहे. तिसरा म्हणजे खिरेश्वर गावातून आणि चौथा म्हणजे सावर्णे बेलपाडा साधले घाट मार्ग इथून, आणि तो पण अवघड आहे. आता वाजले आहे 1 आणि आमचे 12. आता 1 वाजला आहे आणि आम्हाला खूप उशीर झाला आहे, कारण आम्ही मध्ये ब्रेक सुद्धा घेतला आणि रस्त्यांची कंडिशन जी होती ती पण थोडी नाही पूर्णच खराब होती. काम सुरू आहे. रस्ते कुठे दिसले तुला? म्हणजे रस्ते नव्हते पण रस्त्यांचं काम सुरू असल्यामुळे वेळ लागला. आता अजून आम्हाला 3 तास धरून चला, आम्ही 3 म्हणजे 4 वाजता वर पोचू आणि वर गेल्यानंतर बाकीचे जे काही प्लॅन असतील ते आम्ही तुम्हाला. आमचा हा जो प्लॅन होता हरिश्चंद्रगड ट्रेक करण्याचा तो 1.5 वर्षांपासून पेंडिंग आहे. मागच्या वर्षी आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये येणार होतो, आमचा सगळा प्लॅनसुद्धा झालेला, पण हवामान खात्याची जी बातमी आली की पाऊस पडणार आहे 13 आणि 14 डिसेंबरला, त्याच्यामुळे कॅन्सल झाला.
नाही तर त्या दिवशी मेटिओर शॉवर आम्हाला बघायला मिळाला असता. थंडीसाठी आम्ही खूप सारं सामान भरून आणलं आहे, स्वेटर्स, ब्लँकेट्स, त्यामुळे बॅग्स खूप जड झाल्यात सगळ्यांच्या. आणि आत्ता असं वाटतंय इथे आल्यावर अजूनही या 1:30 वाजतासुद्धा एवढ्या उन्हातसुद्धा वारा खूप गार आहे. एरिया खूप मस्त आहे, ही जागा खूप मस्त आहे, शांत. दाखवतो, आज माझ्याऐवजी हाच व्लॉग करणार आहे. हे तसं अभयारण्य आहे, घनदट जंगल आहे, पण इथे चारच प्राणी आहेत. त्याची घेणं माहिती पॅराशूट आणायला पाहिजे होतं, म्हणजे सकाळी डायरेक्ट आपण उडी मारली असती कोकण कड्यावरून. आता असा मार्ग होता थोडा, आणि हे तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 90 degrees आहे आणि दरी. आम्हाला अजून 1 ते 1.5 तास लागणार आहे मंदिराजवळ पोहोचण्यासाठी. आज आपल्या व्लॉगमध्ये या दोघांचा मोठा वाटा आहे, कारण हे सुद्धा व्लॉग करतायत आज. थँक्यू थँक्यू. आम्ही थांबलो आहे आता लिंबू पाणी प्यायला. आम्ही जिथे लिंबू पाणी पिलं तिथे काका बोलले की इथे बिबट्या वगैरे बरेचसे प्राणी दिसतात. बिबट्या तरस रानगवा हे सगळे प्राणी त्यांनी पाहिलेत. आम्ही युटर्न मारण्याचा विचार केलेला. इथे स्टॉल्स आहेत आणि हे मंदिर आहे आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे. 2 मिनिटं इथून कोकणकडा ऑलमोस्ट आता 20 मिनिटच बाकी आहे. हे मंदिर साधारण 16 मीटर उंचीचं आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये प्राकाराची भिंत आहे आणि या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो आणि यालाच मंगळगंगेचा उगम असं म्हणतात, जी पुढे नदी पाचनेईला पायथ्याशी जाते आणि तिथून पुढे वाहत जाते नदी म्हणून. मंदिराच्या आवारामध्ये अनेक गुहा आहेत आणि काही गुहा राहण्यासाठी सुद्धा योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आणि अमृततुल्य आहे असं म्हणतात. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौतरा आहे. या चौतऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे आणि त्याच्यावर एक प्रचंड शिळा ठेवली आहे आणि त्याच खोलीमध्ये चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केलं होतं अशी श्रद्धा आहे इकडच्या लोकांची. आणि शके 3412 परिधावी संवत्सरा मार्गशीर तीज रविवार नामसंख्या हरिश्चंद्र नाम पर्वतु तेथ महादेव भक्तु सुरसिद्ध गणी विरयातु सेविजय जो हरिश्चंद्र देवता मंगळगंगा सरिता सर्व तीर्थ पुरविता सप्तस्थान ब्रह्मस्थळ ब्रह्मन संडितो चंचळ वृक्ष अनंतु लिंगी जगन्नाथ महादेव ज्योतीर्थासी तीर्थ केदारांसी तुकिनाती
आणि क्षेत्री निर्माती बंधू हा. Watch me go. आपण पोचलो आहोत कोकण कड्याला आणि हे आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव पण कोकण कडाच आहे. आम्ही चाललो आहे कोकणकडे बघायला आणि थोडे लाकडं पण गोळा करायची आहे रात्री शेकोटीसाठी. थंड वारा सुरू आहे त्याच्यामुळे स्वेटर पण आम्ही घातलेत. मी आता घालेल व्हिडिओ नंतर. मस्त जागा मिळाली एकदम. तुम्हाला आता कोकणकडे दाखवतो. खूप स्टीप आहे डायरेक्ट खाली. हे जेवढं कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच्याहून खूप चांगलं आणि खूप डेंजर तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. कॅमेरामध्ये दिसत नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो की 1, 2, 3, 4 थर आहेत तिथे आणि इथे असा कर्व आहे हा. इकडे पण तसंच आहे. काही लोक इथे रॅपलिंगसुद्धा करतात तर ती खूप मोठी गोष्ट आहे. बघून तर खूप भीती वाटते तशी. तर सनसेट झालेला आहे बघून आणि आम्ही चाललो आहोत लाकडं गोळा करायला शेकोटीसाठी. आणि आता थंडीचं प्रमाण थोडं थोडं वाढत चाललंय. तर मंडळी आता वाजले आहेत 9:30 आणि आमचं जेवणसुद्धा झालं आहे आणि आता शेकोटीचा बेत इथे आहे. शेकोटीच्या बाजूला आम्ही बसणार आणि तारे बघणार आहे. आम्ही पहिल्यांदा एवढे तारे बघत आहे तर खूप मजा येते आणि आकाश आज खूप क्लिअर आहे तर त्याचा मी आता नाईट लॅप्स घेणारच आहे. तर ते तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत आम्ही शेकोटी एन्जॉय करतो. तर सुप्रभात मंडळी. सकाळचे 9:30 वाजले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला हॉटेल कोकण कडा येथे. आणि हे जे टेंट वगैरे आहे ते त्यांनीच पुरवलेत. तर त्यांचं जे पॅकेज आहे ते असं आहे की 450 रुपयामध्ये तुम्हाला एक टेंट, 2 वेळेसचं जेवण आणि 1 वेळेसचा नाश्ता मिळतो. तर आम्ही काल उशिरा पोहोचलो त्याच्यामुळे सकाळचं जेवण तर आमचं स्किप झालेलं आहे. आम्ही रात्री जेवलो तर रात्रीच्या मेनूमध्ये बटाटा मूग मिक्स भाजी होती, भाकरी होती आणि वरण भात होता. तर इथल्या हिशोबाने ठीकठाक आहे. इथे जास्त एक्सपेक्ट पण करू नाही शकत आपण काही. रात्री वारा होता कोकण कड्यावरती
आणि टेंटमध्ये आल्यावर नॉर्मल थंडी होती, पण सकाळ झाल्यानंतर जी थंडी सुरू झाली आहे ना, ती म्हणजे ब्लँकेट स्वेटर वगैरे सगळं कमी पडायला लागलेलं. पाणी पोहे अनलिमिटेड, जेवण अनलिमिटेड, आणि इथली मजा अशी आहे की हे प्लेट मध्ये असेपर्यंत गरम राहतात आणि जसेच आपण खायला उचललं की गार होतात, एवढा थंड वारा होता. काल तर मॅगी लिटरली अशीच झालेली. तर चला मंडळी, आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि ऑलमोस्ट आता 1.5 ते 2 तास लागतील उतरण्यासाठी. 350 रुपये बिल झालं कारण सकाळचं जेवण स्किप केलं होतं म्हणून त्यांनी 350 रुपये घेतलेत. तर कधी पण आलेत तर तुम्हाला इथे हॉटेल दिसतीलच. काही लोकांनी इथे सुद्धा टेंट लावले आहेत आणि तुम्ही जर स्वतःच आणला तर तुमचा पण खर्च वाचू शकतो. फक्त जेवणाचे जे काय असतील तुम्ही तिथे पे करू शकता. तर मंडळी 12:25 झालेत आणि आम्ही पोहोचलो आहोत पायथ्याशी. एक्झिट करणार आणि सत्यजित श्रेयस थोडे मागे आहेत, पण खूप मजा आली येताना. 11:45 आम्ही सुरू केलं आणि आता 12:25 ट्रेक आमचा संपलेला आहे. आणि आता खूप लोक गेलेत खूप वर, कारण शनिवार रविवार आहे. जेवढं चढताना वाट लागली तेवढी उतरताना काहीच नाही लागली, उलट मजा आली. शेवटी शेवटी आम्ही धावत सुटलेलो. आता आम्ही चाललो आहोत गाडी घ्यायला. गाडी येऊ यांना डायरेक्ट इथूनच उचलो आणि घरी जाऊ. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, काही प्रश्न असतील कमेंट करू शकता आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करू शकता. आता नेक्स्ट राईड किंवा नेक्स्ट ट्रेक जर असला तेव्हा भेटूया. टिल देन बी पॉझिटिव्ह अँड कीप गोईंग.